नमस्कार, मी डॉक्टर शशांक जोशी. मी एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहे आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे. भारतीय थायरॉईड संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि हा जानेवारी महिना आहे आणि हा थायरॉईड अवेअरनेस मंथ आहे. तर आज आपण आपल्या मनातले जे शंका निवारण करणार आहोत थायरॉईडबद्दल. थायरॉईड म्हणजे आपल्या गळ्यासमोर एक ग्रंथी आहे आणि ही जी ग्रंथी आहे ह्याच्यामधून थायरॉईडचा हार्मोन तयार होतो. थायरॉईडचे जे हार्मोन तयार होतात त्याला T3 आणि T4 असं नाव दिलेलं आहे. आणि हे जे हार्मोन असतात ते आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीवर जाऊन शरीराच्या प्रत्येक पेशीला ऊर्जा देतात. म्हणजे हा ऊर्जा देणारा हार्मोन आहे आणि त्यामुळे आपली जी नॉर्मल जीवन असतं त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक पेशीला एक पॉवर देतो. जसं आपल्याला आपण मोबाईल फोन सगळे वापरतो आणि त्याला आपल्याला मोबाईलला एक बॅटरी चार्जर लागतो, तसंच आपल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा देण्याचं काम किंवा चार्ज देण्याचं काम हे थायरॉईड हार्मोनचं आहे. थायरॉईडचे 3 आजार असतात. एक म्हणजे थायरॉईड ग्रंथी जेव्हा कमी काम करते आणि ज्याच्यामध्ये वजन वाढतं, चेहऱ्याला सूज येते, हातपायला सूज येते, स्किन ड्राय होतं, त्याला आपण हायपोथायरॉईडिझम असं म्हणतो. म्हणजे थायरॉईड ग्रंथीचं काम कमी होतं. काही लोकांचं वजन कमी होतं, छातीत धडधड होते, हाताला थरथर कापतात, ते चिडचिडे होतात, त्याला आम्ही हायपरथायरॉईडिझम म्हणजे ओव्हर ॲक्टिव्ह थायरॉईड असं म्हणतो. आणि तिसरं म्हणजे थायरॉईडची ग्रंथी इथे असते गळ्यासमोर आणि त्याला सूज येते, त्याला आम्ही गॉयटर म्हणतो. तर थायरॉईडचे हे 3 मेन आजार असतात. हायपोथायरॉईडिझम, त्याच्यामध्ये थायरॉईड ग्लँड जी असते ती अंडर ॲक्टिव्ह किंवा कमी काम करते, त्याच्यामध्ये वजन वाढतं, चेहऱ्याला सूज येते, विसरभोळापोळा वाढतो, कॉन्स्टिपेशन होतं, थकवा येतो. नंतर हायपरथायरॉईडिझम, ज्याच्यामध्ये चिडचिडापणा वाढतो, छातीत धडधड होते, वजन कमी होतं, हाताला थरथर होते, ज्याला आम्ही हायपरथायरॉईडिझम म्हणतो. आणि थायरॉईड ग्रंथीचं स्वेलिंग, ज्याला आम्ही गॉयटर म्हणतो. थायरॉईड ही गंभीर समस्या अजिबात नाही आहे, पण त्याचं योग्य वेळेवर रोगनिदान करून त्याची ट्रीटमेंट घेणं हे फार अतिआवश्यक आहे. तर थायरॉईडचे स्पेशलिस्ट, ज्याला अँडोक्रॉनॉलॉजिस्ट म्हणतो आम्ही, जो मी आहे लीलावती हॉस्पिटलमध्ये, तशा लोकांना संपर्क साधणं फार महत्त्वाचं आहे. थायरॉईडमध्ये एकच गोष्ट गंभीर असते की ज्यांना थायरॉईडची गळ्यावर सूज येते त्याची आम्ही बायोप्सी टेस्ट करून थायरॉईडचा कॅन्सर आला तर त्याला कधी कधी आपल्याला, पण तोही ट्रीटेबल कॅन्सर असतो, कारण त्याला ऑपरेशन करतो, रेडिओएक्टिव्ह आयोडीन देतो आणि मग आपण थायरॉईडची गोळी देतो. तर थायरॉईडमध्ये गंभीर्य न निदान केल्यामुळे किंवा औषध न घेतल्यामुळे येऊ शकतं आणि थायरॉईडमधली जी थायरॉईडचा कॅन्सरचा जो प्रकार आहे तो बाकी सगळ्या कॅन्सरच्या दृष्टिकोनातून पण बरा प्रकार आहे. फक्त तो आपण खूप उशिरा आला आणि अंगावर काढलं तर मात्र आपल्याला त्रास होऊ शकतो. तर थायरॉईडचं गंभीर्य हेच आहे की आपल्या डे टू डे लाईफमध्ये थायरॉईडचा खूप इंटरफेरन्स होतो. थायरॉईडचा आणि दुधाचा काहीच संबंध नाही. इनफॅक्ट थायरॉईडच्या लोकांनी सगळा आपण आहार करू शकतो, पण आम्ही कित्येक लोकांना सांगतो की उकळलेलं पाणी प्या किंवा मिनरल वॉटर प्या, हे आम्ही सांगतो कित्येक लोकांना. त्याच्यानंतर थायरॉईडची जी ग्रंथीमध्ये सूज येते त्याला गॉयट्रोजन्स म्हणतात, ज्याच्यात आयोडीन असतं. तर कोबी, फ्लावर, सोया, ब्रोकोली, किंबहुना, प्रॉन, शेलफिश आणि क्रॅब्स ह्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण खूप असतं. तर कधी कधी थायरॉईडच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने आम्ही ह्या गोष्टी खायला सांगत नाही काही लोकांना, पण त्याच्या व्यतिरिक्त दुधाचा आणि थायरॉईडचा काहीही संबंध नाही आहे. भात हा नेहमी बेतानीच खावा आणि भाताचा आणि थायरॉईडचा काहीही संबंध नाही आहे. भातात कार्बोहायड्रेट असतं आणि भाताबरोबर आपण नेहमी वरण खातो. वरणामध्ये पल्सेस असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि कमी खाणं, हळू खाणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनाच एक जनरल हेल्थ टिप देतो की तुम्ही कुठलंही सेवन करत असाल, भात असो, पोळ्या असो, चपाती असो, भाकरी असो, तर हळू खा, वेळेवर खा आणि कमी खा. तर थायरॉईडच्या ग्रंथीमध्ये कुठेही अशी काही मेजर डायटरी रिस्ट्रिक्शन नाही आहे. कधी कधी काही स्पेशल सर्कमस्टान्सेसमध्ये आम्ही सांगतो कोबी, फ्लावर, सोया, किंबहुना, प्रॉन, शेलफिश, क्रॅब्स आणि उकळलेलं पाणी प्या. आणि कधी कधी मिठावरती, ज्याच्यात आयोडाईज सॉल्ट असतो, ते अवॉइड करायला सांगतो. जेव्हा थायरॉईडची काही स्पेशलाईज चाचण्या कराव्या लागतात, ज्याला आम्ही थायरॉईडचा स्कॅन म्हणतो, न्यूक्लिअर स्कॅन, त्यावेळेला ह्या डायटरी रिक्वायरमेंट आम्ही देतो. किंवा ज्यांना कधी कधी थायरॉईडच्या कॅन्सरसाठी आपण आयोडीनची ट्रीटमेंट देतो त्यावेळेला आम्ही ह्या रिक्वायरमेंट देतो. अदरवाईज नॉर्मल थायरॉईडच्या पेशंट्सना आम्ही फार काही डायटरी रिस्ट्रिक्शन्स करत नाही, मात्र त्यांना संतुलित आहार आणि व्यायाम आणि योग ह्या तिन्ही गोष्टींचं समीकरण हे करणं अति आवश्यक आहे. थायरॉईडची लागण ही महिलांना जास्त होते
आणि महिलांना 8:1 प्रपोर्शनमध्ये ती जास्त लागण होते. आणि महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण वाढण्याचं कारण प्रमुख असं असतं की महिलांना, आधुनिक स्त्रियांना, घराचंही सगळं बघावं लागतं, नंतर जॉबही करावा लागतो, मुलांना आणि आईवडिलांना किंवा सासूसासऱ्यांनाही सांभाळ लागतो. त्यामुळे हा जो मॉडर्न वुमनला होणारा स्ट्रेस आहे त्याच्यामुळे थायरॉईड ग्लँड हिट होते. आणि पर्टिक्युलरली गर्भवती स्त्रियांनंतर, म्हणजे मूल झाल्यानंतर, थायरॉईडचं प्रमाण वाढतं कारण शरीरातली ऑटो इम्युनिटी वाढते. त्यामुळे महिलांमध्ये ह्याचं प्रमाण जास्ती आहे. मात्र पुरुषांमध्ये जे स्मोकिंग करतात त्यांना हायपर थायरॉईडची लागण होऊ शकते. त्यामुळे स्मोकर पुरुष, जे धूम्रपान करतात ते पुरुष, किंबहुना स्त्रिया, ह्यांच्यामध्ये थायरॉईडचं हायपो आणि हायपर थायरॉईडचं प्रमाण जास्ती आहे. पण ओव्हरऑल पाहिलं आपण तर महिलांमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्ती आहे. हो, अगदी लहान मुलांना पण थायरॉईडचा धोका असतो. अगदी जन्म जेव्हा घेतो बाळ तेव्हासुद्धा थायरॉईडचं स्क्रीनिंग केलं जातं. कारण मेंदूच्या डेव्हलपमेंटमध्ये आणि आपल्या मेमरीच्या डेव्हलपमेंटमध्ये आयोडीनची खूप गरज असते. आणि पूर्वी एक आजार होता क्रिटिनिझम म्हणून, आणि त्याच्यामुळे आपण आपल्या प्रत्येक वेळेला आपण जेव्हा सॉल्ट खरीदतो किंवा आपण मीठ घेतो तर मिठामध्ये आयोडीन घालायचं हे प्रमुख कारण हेच होतं. कारण मिठामधलं जे आयोडीन असतं ते आपल्या मेंदूच्या डेव्हलपमेंटसाठी फार गरज असते. आणि त्याला आम्ही क्रिटिनिझम किंवा कंजनेटल हायपोथायरॉईडिझम म्हणतो. आणि आयोडीन डेफिशियन्सी डिसीज होता पूर्ण भारतामध्ये. असे खूप प्रांत होते, महाराष्ट्रात तर पूर्ण आता पूर्ण मुक्त आहे त्याच्यापासून. पण आयोडीन त्याच्यामुळे लहान मुलांना थायरॉईडची लागण होऊ शकते. पण कम्पेरेटिव्हली आता ही कमी दिसते. आम्ही जेव्हा मेडिकल स्टुडंट किंवा विद्यार्थी होतो तेव्हा ह्याची जास्ती लागण मुलांना दिसायची. आता मुलांमधले होणारं तर थायरॉईडचं प्रमाण आहे त्याची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. आणि मॉडर्न स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये मात्र थायरॉईडची संख्या वाढायला लागलेली आहे. म्हातारवयात थायरॉईड झालं तर युजली ते जीवघेणं नसतं, पण कधीकधी थायरॉईडचा प्रमाण हृदयविकारावर होऊ शकतो. म्हणजे थायरॉईडची जर का आपण गोळी जास्ती घेतली तर छातीत धडधड होऊ शकते, छातीमध्ये पेन होऊ शकतो, किंबहुना अंजायना ॲग्रेवेट होऊ शकतो, कधी कधी हार्टचे ठोके असतात ते हेवायर होऊ शकतात, एट्रियल फिब्रिलेशन होऊ शकतं त्यांना. त्यामुळे जेव्हा आपले सिनियर सिटिझन्स आहेत आणि त्यांना थायरॉईडची लागण असेल तर त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊन, ECG घेऊन, हार्मोन स्पेशलिस्ट आणि कार्डियक स्पेशलिस्टकडे, दोघांकडे संपर्क ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. थायरॉईड झाल्यानंतर वेळेवर गोळी घेणं आणि वेळच्या वेळ थायरॉईडची चाचणी करून योग्य त्या डॉक्टरकडे रेग्युलरली जाणं हे फार महत्त्वाचं आहे. ह्या दोन गोष्टी जर का आपण पाळल्या तर आपल्याला नॉर्मली थायरॉईडला नियंत्रणात ठेवता येतं. त्याचबरोबर योग करणं, संतुलित आहार ठेवणं, व्यायाम करणं आणि मनशांती ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे थायरॉईडच्या आजारासाठी. आय होप की ह्या सगळ्या डाऊट्स थायरॉईडबद्दल आहेत ते तुमचे मी थोडेफार संतक निवारण केलेलं आहे. आणि आपण अजून एकदा परत भेटणार आहोत आणि परत तुमच्या शंका निवारणासाठी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते जरूर आम्हाला पाठवा. स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हेल्दी, बी हॅपी.